हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो. रंगांची एक वेगळीच मजा असते. रंग आपल्या डोळ्यांना आनंद देतात. दोन रंग एकमेकांमध्ये मिसळून तिसऱ्या रंगाची निर्मिती करतात आणि पाण्याची तर तऱ्हाच वेगळी. स्वतःचा रंग नसताना दुसऱ्या रंगात एकरूप होणं, पाण्याचे निथळ निर्मळ निस्वार्थी गुणधर्म मनाला आनंद देतात. मुलांना आपली शाळा सुद्धा तर याच गुणधर्माने व्यापलेली असते, नाही का? शाळेचं सुख संख्येत मोजता येत नाही, कारण ते खरंच अमूल्य असतं. आणि म्हणूनच तर तुमच्यासोबत अभ्यासात रंगून जाण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरचे शाळे. स्मितीनजी, नेहमी तुम्ही माझी शाळा घेता, आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार. बरं, चालेल, तयार आहे. ओके. सो अशी कुठली गोष्ट आहे की ज्याला स्वतःचा आकार नाहीये, पण ज्या आकारामध्ये टाकू त्या आकाराची ती बनते? विचार करायला भाग पाडलं, पण मला याचं उत्तर माहिती. हो, अच्छा, सांगा मग. तू कदाचित पाण्याबद्दल बोलतीय. करेक्ट. कारण पाणी आपण कोणत्याही भांड्यात टाकलं तर त्याचा आकार ते पटकन घेतो, नाही का? ऍब्सोल्युटली राईट. मी पण काय, सरांची शाळा घ्यायला निघाले, तुम्हाला तर उत्तर माहीतच असणार. असं दर वेळेला व्हायलाच पाहिजे असं काही नाही. काही काही प्रश्नांची उत्तर मलाही माहिती नाही. पण खरंच जल ही जीवन आहे, त्यामुळे पाण्याशिवाय आपला प्रश्न पुढे जाऊच शकत नाही का? हो ना, बरोबर. आता जल ही जीवन हे जे तू म्हणालीस ना, ते अतिशय बरोबर आहे. कारण त्या पाण्यामुळेच आपलं जीवन सुरू आहे आणि आपल्याला त्याची नितांत गरज. पण बरोबर, पाण्याची जर आपण नीट काळजी घेतली नाही आणि जर ते दूषित झालं आणि ते आपल्या पिण्यात आलं, तर मग मात्र आपली सुद्धा काही खैर नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आपण फार योग्य पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे. माझं असं निरीक्षण आहे की आपण पाणी पित असताना कुठूनही येतो, कुठलंही ग्लास किंवा भांडं उचलतो आणि माठामध्ये ते हात तसेच बुडवून पाण्यासकट ते बाहेर काढतो, ते पितो आणि मग जंतूंचा प्रादुर्भाव होतो, आपल्याला दूषित पाणी होतं आणि ते आपल्या पोटात जातं आणि आपण आजारी पडतो. पण आपल्याला पिण्याच्या पाण्याची कशी आपण योग्य काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलच आपण काल तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न पाठवला होता आणि त्यासाठी त्यांना उपाय सुद्धा सुचवायला सांगितले होते. तर आपण आता बोलणार आहोत आर्या शिंगडे या इयत्ता चौथीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव बांदा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग इथली. तिच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की पिण्याच्या पाण्याची काळजी नेमकी कशी घ्यायची आणि त्यासाठी तिचे काय उपाय आहेत. तिच्याशी बोलणार आहोत आणि तिची आई सौ दीक्षाताई यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कसं करतात ते अभ्यास. आणि त्याचसोबत तिच्या शाळेचे एक शिक्षक आहेत श्री जे डी पाटील, यांच्याशी सुद्धा आपल्याला आता बोलता येणार. ओके. हॅलो दीक्षाताई. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये स्वागत आहे तुमचं. कशा आहात तुम्ही? चांगले आहे. अच्छा, आणि आर्या कशी आहे? आर्या पण चांगली आहे. ओके दीक्षाताई, आर्यासाठी रोज शाळेबाहेरच्या शाळेमधून तुम्हाला नियमित अभ्यास मिळतोय? हो, मिळतो ना. आणि आर्या करते अभ्यास? हो, करते. अच्छा, आणि आपलं शिक्षण किती झालंय दीक्षाताई? माझं 12वी. ओके. म्हणजे दीक्षाताई तुम्ही सुद्धा तिला अभ्यासामध्ये मदत करताय? हो. गुड. तुम्हाला हे जे अभ्यास येतात त्याच्याबद्दल काय वाटत? अभ्यास ऑनलाईनचा जरा प्रॉब्लेम जास्त समजत नाही ना मुलांना तेवढं. बरोबर. जसं शिक्षक सांगतात तसं आम्हाला सांगता येत नाही. बरोबर. पण करतात असे विद्यार्थी सांग, म्हणजे आता हे हिला वाचायला यायचं ना, त्याच्यानंतर करते. छान. आणि शिक्षक सुद्धा घरी येऊन तुम्हाला काही काही मार्गदर्शन करत असतीलच? हो, सांगतात. बर, मग आम्ही आर्याशी बोलू शकतो का? हो, बोला. हॅलो. हॅलो आर्या. नमस्कार. कशी आहे? नमस्कार, चांगली आहे. काय करत होती? बसले होते. अच्छा, बर. आणि तुला वाचायला आवडतं का? हो. मग तू काय काय वाचतेस? गोष्टी, कविता, धडे. अरे वा, खूप छान. आणि आम्ही दिलेला जो अभ्यास आहे सरांच्या मार्फत, तुला अभ्यास येतो का? हो. तो तू करते? हो. व्हेरी गुड.
मग आम्हाला सांग, काल जो आम्ही तुला अभ्यास पाठवला होता की आपण घरी पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घेतो, सांग त्याच्यासाठी काय उपाय केले पाहिजे. ज्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं त्याच्यावर झाकण ठेवायचं. हा बरोबर. आणि काय करायचं? पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओरगाडे किंवा तोटी लावायची. त्याने काय होतं बरं, हातात लागलेली घाण पाण्यात जात नाही. बरोबर, ओके. आणि प्रत्येक जण येऊन जर त्याच्यामध्ये हात बुडवून पाणी प्यायला लागला तर सगळ्यांच्या हातावरती असलेले जे व्हायरस आहेत ते पाण्यात जाऊ शकतात ना, आणि पाणी अस्वच्छ होऊ शकतं. बरोबर. आणि काय करायचं? अच्छा, ते पाणी तुम्ही नेमकं कुठून आणता बरं? पाणी प्यायचं पाणी तुमच्या घरी कसं येतं? विहिरीमधून येतं. विहिरीमधून येतं. मग ते तुला आणावं लागत असेल की नळाने येतं पाणी घरी? नळाने येतं. हा, मग जेव्हा पाणी आपल्या घरी येतं नळाने तेव्हा आपण ते असंच घ्यायचं की गाळून घ्यायचं, उकळून घ्यायचं, काय करायचं? आधी गाळून घ्यायचं. हा बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये असलेला कचरा माती सगळं त्यातून जातं नाही का. आणि मग पाणी उकळता का तुम्ही? हो. का उकळायचं असतं बरं पाणी? जीवजंतू मारण्यासाठी. हा, त्याच्यामध्ये असलेले सगळे जंतू मरण्यासाठी. व्हेरी गुड. आणि मग ते पाणी पुन्हा गाळून तुम्ही माठामध्ये ठेवता. बरोबर. आणि मग तू जसं म्हणालीस तसं चरबीच्या मदतीने पाणी पिताना डायरेक्ट हात न घालता असं घेता. बरोबर. व्हेरी गुड, खूप छान. आणि हे उपाय तुम्ही तुमच्या घरी करता ना? हो. व्हेरी गुड. अच्छा, मला सांग की तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल? डॉक्टर. अरे वा, पण तुला माहितीये का की डॉक्टर होण्यासाठी खूप वाचन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. गुड, छान. त्यासाठी खूप तयारी कर आणि मोठी झाल्यावर नक्की डॉक्टर हो. तुला तुझ्या शाळेमधून कोण शिक्षक येऊन मदत करतात? पाटील सर. हा, आणि आले आहेत का ते पाटील सर आता? बर, मग त्यांना पण दे बरं कॉल. नमस्कार सर, पाटील सर बोलते. नमस्कार पाटील सर. नमस्कार. तुमच्या शाळेचं नाव सांगाल का? माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा बांधा नंबर 1 तालुका सावंतवाडी सर. बर, बरोबर. आणि तुम्ही आता गावामध्ये केव्हापासून यायला लागलायत आणि कसं शिकवताय मुलांना? सध्या आम्ही मुलांना कसं तुमचा जो अभ्यास येतोय ना तो अभ्यास आपण मुलांना पाठवतोय व्हॉट्सअपद्वारे आणि तो मुलांना चेक करतोय. कारण आमच्या इथं ना फर्स्ट संख्या जास्त आहे, प्रत्येक वर्गाचे दोन दोन तुकडे आहेत सर. त्याच्यामुळे कसं मुलं आणि पालक जे आहेत ते पालक व्यवस्थितपणे तो सोडवतात आणि सोडवलेला अभ्यास आहे तो आम्ही ऑनलाईनच चेक करतोय सध्या. खूप छान. आणि साधारण किती मुलांपर्यंत तुम्ही पोहोचताय? आता माझ्या वर्गामध्ये 27 मुलं आहेत ना, त्यापैकी 25-1 मुलं तरी ऑनलाईन असं सोडून पाठवतात मुलांचा व्हॉट्सअपद्वारे. आणि जी 2-3 मुलं पाठवू शकत ऑफलाईन मध्ये ती काही मुलं कशी बाहेर गेलेली आहेत, म्हणजे ती आपल्या पालकांसोबत इथं कसं आमचं सीमा भाग असल्यामुळे बाहेरची मुलं आहेत, उत्तर प्रदेश असे लांब गेलेले ते पालकांसोबत संपर्कात आहेत. थोडस आम्हाला बांदा गावाबद्दल सांगाल का, नेमकं ते गाव कसं आहे? हो, चांदा ते बांदा ऐकलं असणार तुम्ही. चांदा ते बांदा म्हणतात, त्यामध्ये बांदा हे आपलं शेवटचं टोक आहे आपल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा शेवटचं टोक आहे. इथून गेला की लगेच गोवा बाउंड्री लागते, शेवटचं आहे. अच्छा, ओके. आणि तुम्ही हे सगळे प्रयत्न सुरू ठेवले जेणेकरून आपल्या शाळेतल्या मुलांचं शिक्षण सुरू राहील? हो हो सर. आणि आम्ही जे स्वशाले उपक्रम असतात ते सुद्धा आम्ही स्पर्धात्मक रूपात घेतोय, म्हणजे त्याला सुद्धा मुलांचा भरमसाठ असा प्रतिसाद लावलेला. सगळ्या जे उपक्रम असतात, गांधी जयंतीला मुलांचे ऑनलाईन भाषण सुद्धा किंवा वेशभूषा सुद्धा, आता 15 ऑक्टोबर वाचन दिन होता त्याशी मुलांच्या वाचन क्रीडा दिन, काल आमच्या इकडे शारदोत्सव असतो सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात, तो यंदा साधेपणाने शाळातून केला पण आम्ही ऑनलाईन मुलांच्या रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या, म्हणजे पानाफुलापासून, आणि त्यानंतर 5 कला स्पर्धा बनवली ऑनलाईन अशा पद्धतीने. म्हणजे स्वशाले उपक्रम आहेत सुद्धा आम्ही त्या मुलांच्या माध्यमातून आपण घेतोय आणि त्याला पालकांच्यासाठी सुद्धा आम्ही काही स्पर्धा ठेवल्या होत्या, कविता तयार करणे शिक्षक दिन दिवशी, थँक्स टीचर हा त्याशी पालकांनी सुद्धा कविता तयार करणे, पहिली दुसरीच्या मुलांसाठी गुच्छ तयार करणे, तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भेट कार्ड तयार करणे आणि 5वी ते 7वी या मुलांसाठी शैक्षणिक रांगोळी असे विषय ठेवले होते. म्हणजे सहशाले जे उपक्रम असतात ते सुद्धा उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मुलांना वाटणार नाही की सध्या शाळा जरी बंद असल्या तरी आपल्या शाळा बंद नाहीत असा भाग आमच्या या बांधा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला होता. कुठलाही उपक्रम असू दे, गांधी जयंती असू दे, 15 ऑगस्ट असू दे किंवा रक्षाबंधन असू द्या, पर्यावरणपूरक ज्या राख्या असतात त्या राख्या मुलांकडून बनवून घेतल्या होत्या. म्हणजे कोणताही उपक्रम असा नाही की सगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवत आणि मुलांना वाटणार नाही की आपली शाळा बंद नाही अशा पद्धतीनं उपक्रम हे आमच्या शाळेमध्ये चालवायचं. आणि आपले सुद्धा जे उपक्रम येतात व्हॉट्सअपद्वारे आपल्या ग्रुपवर आहेत, आमच्या ऋतुजा पाटील मॅडम आहेत त्या पाठवत असतात, ते सुद्धा उपक्रम आम्ही लगेच पाठवत असतो आणि ते मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स त्या ठिकाणी आम्हाला मिळत आलेला आहे.
हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला पाटील सर, कारण शाळा बंद असल्या तरी मुलांचं शिक्षण सुरू राहावं म्हणून तुम्ही सर्वजण जे प्रयत्न करतायत ते फार महत्वाचे आहेत, कारण जवळपास आता आपलं एक 6-7 महिन्याचा कालावधी गेलेला आहे तरी सुद्धा आपण आपल्या मुलांना शिकत ठेवतो आहे आणि ह्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक. ओके सर. आणि तुम्हा सर्वांशी बोलून, आर्या तुझ्याशी बोलून, दीक्षाताईंशी बोलून आणि सर पाटील सर तुमच्याशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही पुन्हा काही दिवसांनी तुम्हाला नक्की कॉल. ओके ओके सर. आणि आमच्या शाळेची निवड केला, आमच्या विद्यार्थ्यांची निवड केला त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने सुद्धा तुमचं सतत आभारी आहोत सर. धन्यवाद. पाटील सर, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला? 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण जो अभ्यास पाठवला आहे तो अभ्यास आहे खास तुझ्या आवडीच्या विषयाचा. ओळख मारला गणित खरंच चोमणा. पण स्मितीन सर मला खरंच आवडतो आता गणित विषय. आता चोमणे मारत राहिलात तर आपला 36वा आकडा होईल बरं का? अरे खर तर गंमत म्हणजे आपण सुद्धा आपल्या 6वी ते 8वीच्या मुलांना या 36च्या आकड्याचीच गंमत पाठवली होती. अरे वा. त्यांना जो अभ्यास केला होता आपण तो असाच होता की वेगवेगळ्या गणितीय क्रिया करा, म्हणजे बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, काय पाहिजे ते करा, वेगवेगळ्या संख्या वापरा, पण सगळ्यात शेवटी त्याचं उत्तर मात्र 36 आलं पाहिजे. ओके. ऐकलंय का मुदीशीर? खरं. तर हा अभ्यास आपल्या 6वी ते 8वीच्या सर्व मुलांनी केलेलाच असेल. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया मानव गजबिये या इयत्ता 6वीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव तपनी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई बेबी नंदाताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की मानवने हा 36च्या आकड्याचा पेच नेमका कसा सोडवलाय ते. हॅलो बेबी नंदाताई. हो हो मॅडम बोला ना. नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. ओके, वाट पाहत होतात का आमच्या फोनची आपण? हो हो वाटच पाहणं सुरू होत. ओके. अच्छा, मानवसाठी रोज मेसेज मिळतात अभ्यासाचे आमच्याकडून? हो हो मिळत आहे. अच्छा, आणि मानवला अभ्यास करताना मजा येते? मजा खूप मजा येते. त्याला आता खूप बोर होत शाळा बंद असल्यामुळं आणि काही दिवस त्यांचे ऑनलाईन क्लासेस बंद होते. हो अच्छा. मग आता ते मनोरंजन म्हणून छान सुरू आहे. तोच आमचा उद्देश आहे की अभ्यासासोबत त्यांचा खेळही झाला पाहिजे आणि कुठेही कंटाळा नाही आला पाहिजे. बेबी नंतर ते तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BA फायनल झालंय ना. क्या बात आहे. आणि मग शाळेत असताना तुमचा आवडता विषय कोणता होता? माझं तसं मॅथच होतं आवडीचं. ओके. रेशमाताईंचा फार फेवरेट विषय होता तो. बेबीताई तुम्ही म्हणजे मानवला तर नक्कीच मार्गदर्शन करत असाल, शिकवत असाल, पण तुम्ही आजूबाजूच्याही काही विद्यार्थ्यांना मुलांना शिकण्यामध्ये मदत करताय का? हो, जर त्यांना अडचण आली तर करतेच ना. म्हणजे आता प्रत्येकाचे आई वडील शिकवतात मुलं घरी असल्यामुळे, तर मग आता मानव बरोबर जर तेही असले तर त्यांनाही काहीतरी सांगते. छान. मग आम्हाला थोडीशी माहिती तुम्ही गाव तपनी बद्दल सांगाल का की गाव कसं आहे? गाव छान आहे पण कसं आहे म्हणजे असं शहराला लागून नसल्यामुळे याचा बरोबर विकास सुरू नाही आहे. बर. ओके. मुलांना शिक्षण घेण्यात खूप आवडते पण कसं खेड असल्यामुळे असं जमत नाहीये बरोबर. म्हणजे नागपूर पासून हे किती किलोमीटर अंतरावर आहे तुमचं गाव? हे जवळपास 80 किलोमीटर आहे. बर. ओके ठीक आहे. आम्ही मग मानवशी बोलू शकतो का? हो हो. हॅलो सर. हॅलो मानव, कसा आहे? चांगला आहे सर. काय करत होता? खेळत होतो सर. अच्छा बर. आणि आम्हाला सांग, तुला अभ्यासाचे मेसेज आमच्याकडनं नेहमी येतात ना? हो सर. आणि मग तो अभ्यास तुला करायला आवडतो की नाही? हो सर आवडतो. बर. अच्छा मला सांग, तुला शाळेबाहेरच्या शाळेमधनं जे अभ्यासाचे मेसेज येतात त्यातला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला तुला जास्त आवडतो? मॅथ. हा ओके. मग अभ्यास जो काल आम्ही पाठवला होता तो सुद्धा गणिताचाच अभ्यास होता? हो. मग आम्हाला सांग, 36 उत्तर मिळवण्यासाठी कोणकोणत्या गणिताच्या वेगवेगळ्या क्रिया संख्या वापरून तू 36 उत्तर आणू शकतोस? म्हणजे तुझं उत्तर 36 यायला पाहिजे. हा. 40 - 4 = 36. ओके.
30 + 30 = 36 बरोबर 9 × 4 = 36 ओके 6 × 6 = 36 ओके आणि भागाकाराचं एखादं उदाहरण सांग डिव्हिजनचं 72 / 236 करेक्ट छान हे उत्तर काढण्यासाठी तू काय काय केलं मल्टीप्लाय डिव्हिजन प्लस मायनस छान शाबास तुझ्या शाळेचं नाव सांगितलं का आम्हाला एकलव्य विद्या निकेतन सावरगाव ओके हे तपणीपासून किती लांब आहे रे तुझी शाळा 3 किलोमीटर मग कसा जातोस गाडीने ओके गुड आणि तुला अभ्यासामध्ये घरी कोण कोण मदत करत मम्मी ताई गुड शाळेतून अभ्यास येतो का तुला शाळेतले शिक्षक वगैरे कसे मार्गदर्शन करतात चांगले करतात कसं करतात काय करतात फोन करतात व्हिडिओ कॉल करतात ऑनलाईन शिकवतात बर ओके छान तुझ्याशी बोलून आणि तुझ्या आईशी बोलून सुद्धा आम्हाला खूप मजा आली हो सर ओके थँक्यू सर बर बाय बाय सर नितीनजी आज आपण चित्रकलेचा अभ्यास केला पाण्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा जाणून घेतलं अगदी गणिताचा अभ्यास सुद्धा छान रंगला तर एकूणच आज सगळ्या विषयांचा अभ्यास झाला पण मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की तुम्ही नेहमी म्हणता की शिकलंच पाहिजे पण त्यासोबत एखादं कौशल्य सुद्धा शिकलं पाहिजे तर नेमकं काय शिकायला हवं कौशल्यामध्ये इथे आपण हे समजून घेऊया रेश्मा की आपल्याला पुढे जाऊन आयुष्यामध्ये बरंच काही करायचं आहे त्यामुळे आपल्या आवडीनिवडी तर आपल्याला जपता आल्याच पाहिजे तो एक भाग आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे ती जोपासावी ती समजून घ्यावी हा एक भाग त्यातला आहे पण त्याचसोबत जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला अगदी साध्या साध्या पासून ते अगदी खूप साऱ्या कौशल्यांची गरज हवी असते म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गाडी चालवता आली पाहिजे वाहन चालवता आलं पाहिजे पोहता आलं पाहिजे अगदी साधंच म्हटलं तर घरामध्ये जेव्हा एखादा बल्ब गेला तर तो बल्ब बदलता आला पाहिजे विजेच्या उपकरणांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे कलाकुसर जर माहिती असेल भरतकाम जर माहिती असेल तर अशी वेगवेगळी कौशल्ये जी आहेत ना ती आपल्याला पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी उपयुक्त ठरतात म्हणजे अगदी स्वयंपाक कला असेल तर अशी अनेक कौशल्ये आहेत जी आपण शिकली पाहिजे त्याच्याबद्दल आवड जोपासली पाहिजे आणि ते करता करता आपल्या लक्षात येतं की आपला कल कोणत्या बाजूने आहे आपल्याला काय आवडतंय फार मोठं झाल्यानंतर विचार करण्याच्या ऐवजी आपण सुरुवातीपासूनच जर सगळी माहिती गोळा केली समजून घ्यायला सुरुवात केली तर पुढे जाऊन आपल्या व्यवसायाबद्दल आणि कामाबद्दल तर आपल्याला निर्णय घेताच येतो पण त्याचसोबत ते आपल्याही आयुष्यासाठी पण उपयुक्त ठरतं म्हणून मी नेहमी म्हणेन की अभ्यासाची गोडी असायलाच पाहिजे पण त्याचसोबत कौशल्याची सुद्धा जोडी असायला पाहिजे क्या बात आहे वा मस्त म्हणून आपण आता याच संदर्भात पुढे आणखीन माहिती समजून घेऊया ज्या व्यक्तींनी या क्षेत्रासाठी मुलांच्या कलांसाठी व्यावसायिक कौशल्यांसाठी गेली अनेक वर्ष काम केलंय त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत श्री राजेश ठोकळे यांच्याशी ज्यांनी गेली अनेक वर्ष व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षण मुलांना देण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हजारो लाखो मुलांना पर्यंत ते कौशल्य पोहोचवलेले आहेत तर त्यांच्याकडनं आपण समजून घेऊया की नेमकं काय काय शिकता येऊ शकतं कुठे कुठे त्याच्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं तर अधिक माहितीसाठी आपण आता त्यांच्याशी बोलूया ओके नमस्कार राजेशजी तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे नमस्कार राजेशजी आम्हाला खूप दिवसापासून तुमच्याशी एक संवाद साधायचा होता कारण गेल्या अनेक भागांपासून आम्ही कौशल्य आवड या संदर्भात विद्यार्थ्यांशी बोलतो आणि अनेक विद्यार्थी त्याच्याबद्दल खूप छान छान उत्तर आणि प्रतिसाद आपल्याला देतात तर मला तुमच्याकडून आणि आपल्या सर्व बालमित्रांना तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल की बदलत्या काळामध्ये आता खूप साऱ्या कौशल्यांची गरज आहे जीवनाला उपयुक्त सुद्धा आहेत आणि व्यवसायाला सुद्धा उपयुक्त आहेत तर कौशल्य जेव्हा आपण म्हणतो तर त्या दृष्टीने तुम्ही सुरुवातीला आम्हाला काय सांग पहिल्यांदा माझ्या सर्व बालमित्र मित्रांना माझा नमस्कार कौशल्य म्हटलं तर त्याच्यात मला जे समजतं त्याचे 2-3 रूप आहेत एक आहे की आपली एक आवड असणं आणि आपला एक छंद असणं आपण त्याला हॉबीज म्हणतो त्यात आपल्याला पोहण्याची आवड असते किंवा आपल्याला सायकल चालवण्याची आवड असते किंवा आपल्याला चांगलं चित्र काढावं असं वाटतं ही आवड असते किंवा आपल्याला एखादं हँडीक्राफ्ट छोट्याशा वस्तू बनवणं किंवा जसं आपण आता दिवाळीत किल्ले बनवणार बरोबर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातनं जे काही आपण शिकत जातो ते एक कौशल्य आहे
दुसरं कौशल्य असतं की खरंच मला काहीतरी पुढे जाऊन माझं काहीतरी स्वप्न आहे की मला एक चांगलं पायलट व्हायचं आहे किंवा मला एक चांगल्या प्रकारे एखादं जेवण बनवण्याचं कौशल्य आलं पाहिजे किंवा मला एक चांगलं अकाउंटिंगचं ज्ञान आलं पाहिजे. बरोबर. मग ही सगळी जी असतात ही कौशल्य व्यवसायाला गरज असणारी किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातन गरज असणारी असतात आणि ती आपल्याला शिकावी लागतात. बरोबर. आणि हा एक कौशल्याचा भाग. आणि तिसरं असं असतं की व्यवहारासाठी म्हणून काही कौशल्य असतात म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, मराठीतनं स्वच्छ मराठीत बोलता आलं पाहिजे, इंग्रजी ज्याला बोलतो जास्तीत जास्त शब्द आपण इंग्रजीचे वापरून कसं बोलता येईल, हिंदी स्वच्छ बोलता आलं पाहिजे, हे जे कम्युनिकेशन आहे हे एक कौशल्य आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणून आय थिंक तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ह्या तिन्ही विभागांमध्ये आपल्याला हळूहळू पारंगत व्हावं लागेल आणि आपले कल समजून घ्यावे लागतील, आपल्याला काय आवडतं हेही समजून घ्यावं लागेल. पण पुढच्या दृष्टिकोनातून आता काळ खूप वेगाने बदलतोय आणि खूप सारे बदलही घडत आहेत, तर आत्ताची जे विद्यार्थी आहेत त्यांना जर पुढचं काही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मला इथे तुम्हाला विचारायला आवडेल की येणाऱ्या काळात म्हणजे एकीकडे तुम्ही जे जीवनाला उपयुक्त असणारे जे कौशल्य आहेत रोजच्या प्रत्येकाला चांगलं बोलता येणं वगैरे ते एक आहेच म्हणजे त्या गोष्टी आपण नक्कीच शिकल्या पाहिजेत, पण व्यावसायिक दृष्ट्या उद्या आपल्याला जर काही करिअरचा विचार करायचा असेल की पुढे मोठं होऊन आमच्याकडे काय संधी आहे, तर बदलत्या भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आपल्याला जाता येईल त्याबद्दल काय सांगा. येणाऱ्या काळामध्ये आता आपण जसं भारतामध्ये असं म्हटलं जातं की सर्व्हिस उद्योग म्हणजे सेवा देणाऱ्या ज्या उद्योग आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड पैसा येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर उद्योग आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आलं आणि त्याचबरोबर शेती, शेतीशी पूरक जे व्यवसाय आहेत त्याच्याशी रिलेटेड. आपण जर पहिला सेवा व्यवसायामध्ये गेलो तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या ज्या आपल्याला सेवा पुरवल्या जातात म्हणजे उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय हा एक सेवा ही सेवाच आहे. बरोबर. किंवा आपण जे काही दुकानांमध्ये जातो काही खरेदी करतो ही पण एक सेवा आहे. आता सगळ्यांना माहित असेल की पूर्वी कधीच आपण विचार केला नसेल की आपल्याला घरपोच सुद्धा मिळतं मागवू शकतो आणि त्यात काम करणारी लोक त्याच्यातनं उत्पन्न पण कमवू शकतात आणि हा एक नोकरी पण आहे किंवा स्वतःच सुद्धा आपण उद्योग करू शकतो. अशा अनेक प्रकारचे म्हणजे आता डिलिव्हरी बॉयज आहे हा एक आहे, हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत तिथे अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात, ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न मिळू शकतो किंवा नोकऱ्या निघू शकतात असं एक दिसतंय. आणि याला एक जोड म्हणून सांगतो की कोविड-19 नंतर आपण जे सर्वजण शिकलो की डिजिटलचा वापर करणं जे आपणही आता करतोय की ऑनलाईन शिक्षण हे एक नवीनच एक माध्यम सुरू झाले. पूर्वी आपल्याला असं पचतच नव्हतं की कुणीतरी व्हिडिओ रूपाने सांगितल्यावर आपल्याला समजेल, पण आता आपण ते आपण अंगी बाळगायला सुरुवात केली आणि सर्वांनीच सुरुवात केली. हे त्याचे अनेक फायदे पण आहेत की आता आपण नवनवीन गोष्टी सुद्धा शिकू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अनेक लोक असं सांगतात की व्हिडिओच्या रूपाने अनेक लोकांनी घरगुती पाककलाकृतीचे म्हणजे केक बनवण्यापासून अनेक गोष्टी व्हिडिओ रूपाने शिकले. म्हणजे आपण कधी इमॅजिनच केलं नसतं की प्रत्यक्षात शिकवत नसताना सुद्धा ही व्यक्ती व्हिडिओ पाहून सुद्धा शिकते. बरोबर. हे एक आपण याच्यातनं शिकलो. आणि दुसरीकडे जे उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत म्हणजे आपल्याला गाड्या मोठ्या प्रमाणावर लागणारच, लोक व्यवसाय केल्यानंतर त्यांच्याकडे गाड्या येतील, ट्रक्स आहेत, दळणवळणासाठी साहित्य लागणार आहे, तो ऑटोमोबाईल इंडस्ट्री तेवढीच वाढणार आहे. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की लोक 25,000 रुपये एका दिवसाला राहण्याकरता सुद्धा आपल्या भारतामध्ये देत आहेत आणि तेही मोठ्या प्रमाणावर त्याचे डिमांड आहे. तर अशा प्रकारचे अनेक क्षेत्र आहेत, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र असेल, हेल्थ रिलेटेड क्षेत्र असेल, आणि आपल्याला दिसतंय की आपल्याकडची हेल्थ जे सुविधा आहेत त्या फार कमी आहेत, त्याची मोठी गरज भासणार आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा क्षेत्र या येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत. मग इलेक्ट्रॉनिकशी रिलेटेड असेल, इलेक्ट्रिकशी रिलेटेड असेल, ऑटोमोबाईलशी रिलेटेड असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शेतीबद्दल शेतीबद्दल काही दिसतंय चित्र? हा, शेतीबद्दल आपल्याला माहित आहे की आपण ऐकतो की शेतीमुळे कर्ज घेतलं आणि वेळेवर पाऊस नाही पडला आणि त्याच्यामुळे तो कर्ज बाजारी झाला आणि आपला शेतकरी आत्महत्या करतो आपण ऐकतो, फार वाईट वाटतं या गोष्टीचं. पण ह्या शेतीला पूरक म्हणजे मग फूड प्रोसेसिंग आपण म्हणतो, म्हणजे उदाहरणार्थ मिरच्या आपण तयार केल्या पण त्या मिरच्या सुकून विकल्यावर किंवा काही असे काही म्हणजे काही पिकं घेतो त्याला जर ड्राय करून विकलं
त्याला पॅकेजिंग करून विकलं तर त्याची खूप डिमांड आहे. आणि आपल्याला साधं उदाहरण आहे की आपल्याकडे द्राक्ष सकोलर ते मनुके होतात आणि त्याची किंमत एकदम वाढते. किंवा आपण काजूचे जे काही उत्पन्न करतो त्याचे काजू चांगला जर काढला तर तो किलो मागे जास्त भावाने जातो आणि जर तुकडे तुकडे झाले तर तो किलो मागे कमी भावाने जातो. तर असे अनेक फूड शी रिलेटेड मला वाटतं प्रोसेसिंग युनिट्स आहेत किंवा अलाइड ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जे उद्योग आहेत ते आपल्याला निश्चितच शेतीपूरक आपल्याला जर करता आले त्याच्यासाठी लागणारे जर सरकारने केलं जात आहे त्याच्यासाठी मदत पुरवली जाते ते जर मिळालं मला वाटतं अनेक शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारचं एक साधन देऊ शकतो की ज्याच्यातनं ते आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतो. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला वाव आहे आणि आपण त्याचा विचार करू शकतो. आपली आवड कुठल्या क्षेत्रासाठी आहे ते जितक्या लवकर आपल्याला कळेल त्या दृष्टीने आपण त्या क्षेत्राची आपण माहिती घेऊ शकतो. बरोबर. पण पुन्हा तोच प्रश्न येतो की याच्यासाठी आपल्याला त्याचं कौशल्य पाहिजे आणि ती आवड पण असायला पाहिजे. बरोबर बरोबर. तर तो निश्चित माणूस प्रगती करू शकतो. बरोबर. मला इथे आणखीन एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुलं आहेत जो आपला हा कार्यक्रम ऐकतात, शाळांमधनं जाणारे आपले विद्यार्थी आहेत, म्हणजे हे सगळ्या सर्व्हिसेस फक्त ज्या सेवा किंवा ज्या क्षेत्रांबद्दल तुम्ही म्हणताय हे फक्त शहरी क्षेत्रातच वाढणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये जोडून घेण्याचा काही वाव आहे? गडचिरोलीचा आमचा अनुभव आहे की आजपर्यंत 5,000 जास्त युवक युवती आमच्या प्रशिक्षणासाठी आले आणि त्यातले जवळजवळ 85-90% लोकांनी जॉबही स्वीकारला, शहरांकडे सुद्धा आले. म्हणजे शहर निमशहरी आपण म्हणूया सेमी अर्बन अशा भागांमध्ये कामालाही सुरुवात केली. पण हेही दिसतं की त्यातले 50% लोक पुन्हा आपल्या ग्रामीण भागाकडे गेलेले आहेत आणि त्यांचं राहणीमान तिथल्या नोकरीच्या संधी आहेत. चांगलं मेकॅनिक म्हणून काम करणं जे शहरात मी शिकून आलो ते ग्रामीण भागात मी ग्रामीण ठिकाणी जे काही संधी आहे तिथे चांगलं करतोय. मी चांगल्या हॉटेलमध्ये चांगल्या ठिकाणी चांगलं काम करतोय किंवा मी हेल्थ रिलेटेड शिकले पण मी ग्रामीण भागातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये मी चांगलं काम करते. तर हेही दिसतंय म्हणजे 50% लोक ग्रामीण भागाकडे वळून चांगल्या प्रकारे ते आपल्या भागात चांगलं कौशल्य प्राप्त करून आउटपुट ओरिएंटेड चांगलं काम करताना दिसतंय. ग्रामीण मध्ये पण आता समजा आरोग्य विषयी सेवा आहेत किंवा बँकिंग सेवा आहेत याच्याशी रिलेटेडही मोठ्या प्रमाणावर अनेक संधी उपलब्ध होण्याची पुढच्या काळामध्ये आहे शक्यता. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण जर हाताला कौशल्य येणं म्हणजे हाताला काहीतरी नवीन काम करता येणं म्हणजे चांगला स्क्रूड्रायव्हर वापरता येणं, चांगलं मला प्लंबिंगचं काम करता येणं, मला चांगलं विटाचं बांधकाम करता येणं, या ज्या पण काही गोष्टी आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपल्या हातात कुठेही जर टूल्स मिळाला एखादा कारागीर जर काम करत असेल आपल्याला कुशल काम करत तर त्याच्याकडून मागून तो करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे पॉवर टूल जर एखादा ड्रिलने काहीतरी होल पाडतोय तर त्याला मागितले पाहिजे मला जरा ड्रिल द्या बघू आणि मला जरा समजावून सांगा मी जरा तुम्हाला या कामात मदत करू का. असं हाताला जर कौशल्य येण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही करता येईल मग ते शेतीतलं सुद्धा असेल. बरोबर. की चांगला नांगर चालवता आला पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने तो धरता आला पाहिजे हे पण एक कौशल्य. अशा प्रकारे मग इलेक्ट्रिकल असेल किंवा आपल्या घरामधलं थोडं कार्पेंटरीचं असेल, एखादा चांगला खेळा ठोकता आला पाहिजे, तो सरळ ठोकता आला पाहिजे. मला आठवतं आम्ही सुद्धा लहान वयामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पण ती आवड असणं आणि मला वाटतं सगळ्यांनाच आवड असते फक्त ती संधी मिळत नाही, ती संधी कदाचित आपल्याला घ्यावी लागते. बरोबर. तर ती आपण जर घेतली तर त्याचा फायदा निश्चित प्रत्येक व्यक्तीला होतो. कारण मी असं केलं होतं माझ्या लहानपणी आणि ते मी जर आठवलं तर त्याचा एक आत्मविश्वास आपल्याला मिळतो. खूप छान राजेशजी, आम्हाला तुमच्याशी बोलून आणि ही माहिती घेऊन खूप आनंद वाटतोय आणि त्यासाठी मी तुमचे आभार तर मानणारच आहे. पण सोबत हेही सांगणार आहे की आपण एक एक विषयाची माहिती आपल्या या शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमातून येणाऱ्या भागांमधनं सुद्धा देणार आहोत. म्हणजे जी आज तुम्ही सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांबद्दल एकत्र सांगताय पण येणाऱ्या काळात आपण प्रत्येक एक एक कौशल्याबद्दल अभ्यासाची गोडी आणि कौशल्याची जोडी असा एक सेगमेंट आजपासून सुरू करणार आहोत. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, मार्गदर्शन केलं आणि अशीच अपेक्षा आहे की तुम्ही पुन्हा एकदा येऊन वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल आम्हाला सांगाल, आमच्या विद्यार्थ्यांना सांगाल. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद स्मितींजी.
आमची कंपनी. शाळेची वेळ जरी संपत आली असली तरी तुम्ही हा अभ्यास पुढे कंटिन्यू करून आणखी आनंद लुटू शकता. असे छान रंगात रंगून जा, अभ्यासात दंगून जा आणि एखादं कौशल्य सुद्धा आत्मसात करा. आणि हो, वाचन करून ऑडिओ व्हिडिओ सुद्धा पाठवत जा 9167132904 या क्रमांकावर. भेटूया पुढल्या भागात अभ्यासाचा नवा दलका करायला. टेक केअर, बाय बाय, नमस्कार. हिरव्या हिरव्या सुरा.